सामने प्रस्तुत करने जा रहे हैं भारतीय नौसेना के बैंड के लीडर हैं मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्यूजिशियन क्लास वन एम एंथनी राज। भारताच्या लष्कर वायुसेना आणि नौदल या तिन्ही सेना देशाच्या रक्षणासाठी सर्व बाजूंनी सज्ज आहे। आज भारतीय लष्कराचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये घेतले जाते। इतिहासाची पाने उलटली तर शत्रू देशाने भारतावर आक्रमण करण्याचा विचार केला तेव्हा जमिनीवरूनच हल्ला केला। देशाच्या जलसीमेची कडेकोट सुरक्षा हे त्याचे एक कारण असू शकते। भारतीय नौदलाचे सैनिक ज्यांना आपण जलरक्षक म्हणू शकतो ते जलमार्गाच्या सुरक्षितेसाठी सतर्क असतात, त्यामुळे शत्रूंना जलमार्गे हल्ला करणे शक्य होत नाही। भारतीय नौदलाच्या या कामगिरीमुळे आणि धाडसामुळे त्यांना सलाम करण्यासाठी देशवासीय 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा करतात। मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर या वर्षीचा भारतीय नौसेना दिवस साजरा होणार आहे। असा हा गोल्डन क्षण डोळ्यांमध्ये टिपण्यासाठी मी आज तारकर्लीला जात आहे। तर नमस्कार मंडळी, फायनली 2 तासाच्या ट्रॅफिक नंतर ट्रॅफिक होतं ते ऍक्च्युली आम्हाला थांबवून ठेवलेलं, तर ते सुटल्यानंतर असे आम्ही सुसाट आत्ता चाललो ना पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडच्या बरोबर बाजूने, त्या रोडला आम्ही आता आज एंट्री घेतली, नवीनच झालं रोड, नवीन एलिफंट्स बघायला मिळाले आणि आता आम्ही तारकर्ली बीचवर चाललो आहे नौसेनेचा प्रोग्राम बघायला। नाही तर सगळे कोकणकर या आठवड्यामध्ये मालवण तारकर्लीचे राऊंड मारत आहेत आणि आज तर शेवटचा दिवस होता, त्यामुळे सगळेजण मालवणकडे निघालेले। शाळेतल्या मुलांच्या तर मोठमोठ्या गाड्या भरून येत होत्या। अनुज होता, चालू, अरे बघितलंच नाही, तुम्ही ट्रॅफिक मध्ये होता? हो, पास होता आमच्याकडे, एकच पास आहे। हो, पास वाल्याला कुठून एंट्री? साडेचार वाजता जावं लागेल पण जायचं ना, एकच होता ना पास। भारतीय नौदल 1612 अस्तित्वात आली जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाचे नौदल तयार केले। ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने नौदलाची स्थापना केली। तर 4 डिसेंबर हा नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिन आहे हा मालवणमध्ये कोकणात आपल्या साजरा होणार होता, त्यामुळे महिनाभर याची तयारी चालू होती खूप सारी आणि आम्हाला पण ते एक बघायला मिळालं इकडे असल्यामुळे। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी सांगायचं, त्यांचं एक सूत्र होतं की ज्याचं समुद्रावर वर्चस्व त्याचं जगावर वर्चस्व, हे सूत्र होतं आणि आज इकडे हे जे सगळ्या 70 जहाजं लढाऊ जहाजं इथे
येणार आहेत आणि ही 70 लढाऊ जहाजं आता समुद्रावर आहेत आणि उद्या ॲक्च्युली याचा शो सुरू होणार आहे. सो उद्या नरेंद्र मोदीजी येणार आहेत आपले, त्यानंतर राष्ट्रपती मुर्मूजी मॅडमसुद्धा येणार आहेत. सो उद्याचं बघण्यासारखं असणार आहे नौसेना दिन, आणि खूप मस्त वाटत आहे. तुम्हाला माहिती आहे का नौसेना दिन कशाला साजरा केला जातो? तर हा मे 1972 पासून हा दिन साजरा केला जातो. याचं मुख्य कारण मी मला डिटेल असं नाही माहिती, पण थोडी माहिती आहे तर तुम्हाला सांगते की 1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आणि पाकिस्तानने भारताच्या विमानतळावर आक्रमण हल्ला केलेला, आणि तेव्हा नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरला एक योजना आखून पाकिस्तानवर हल्ला केला होता, आणि त्यावेळी पाकिस्तानाचे खूप सारे नौसैनिक मारले गेले होते आणि आपण ते तो लढा जिंकलो होतो. आणि मग त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांची पोचपावती म्हणून हा दिन साजरा केला जातो. तर नौसेनेचा हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि आम्ही निघालो लवकर, पण आम्हाला ट्रॅफिकमध्ये थांबलो आम्ही 2 तास. तर 2 तास अडकल्यानंतर फायनली इथे पोहोचलो, आणि पोहोचल्यावर जस्ट सुरू झालेला ब्लास्ट झालेला, ते जरासं शूट आम्हाला चुकलं, कोपरं लगेच चालू केला नव्हता. बघायलाच एकदम हे झालो ना की बटन ऑन करायचं राहिलं, आणि त्यानंतर खूप सारे रॉकेट्स वगैरे आले, तर खूप मस्त वाटलं. एकदम अंगावर शहर येत होता. आणि आता विक्रमादित्य आपलं जे मोठं लढाऊ जहाज जे आहे ते समोर समुद्रावर आहे, आणि त्याच्यामधून लाईट्स बाहेर पडतात, खूप मस्त दिसत आहे ते. आणि किल्ल्यावर लेझर शो चालू आहे, तर ते बघायला इथून आम्हाला काही दिसतच नाही आहे. लांब लांब असा लेझर शो दिसतो आहे असं एवढा. आणि स्टेजवर ज्यांच्याकडे पास आहेत त्यांना स्टेजवर एंट्री होती, तर ते उद्या काय प्रोग्राम होणार आहेत त्यांचे रिहर्सल जे आहेत ते आज चालू होते. ते प्रोग्राम बघायला आपल्याकडे पास लागतात, आणि मग 4 वाजता आतमध्ये एंट्री केल्यानंतर मग जे परेड किंवा जे डान्स किंवा काय उद्या प्रोग्राम होणार जे लाईव्ह तुम्हालासुद्धा दिसणार आहे ते बघायला मिळालं असतं. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही 4 वाजता पोहोचू शकलो नाही, सो आम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळाली. तो आम्ही आत्ता फक्त जे रॉकेट्सवरती गेले त्यामधून ब्लास्ट होत होतं, लाईट्स बाहेर पडत होतं, ते बघितलं खूप एकदम हातावर शहर येत होते. सो खूप मस्त एकदम आहे हे बघायला आम्हाला मिळालं. तर सवी 17वी थी, तमाम विदेशी शक्तियां समुद्री मार्ग से भारत की ओर बढ़ चली थी. इसी कालखंड में उदित होते हैं एक महानायक, छत्रपति श्री शिवाजी महाराज.
तर उद्या 4 डिसेंबर नौसेना दिनानिमित्त मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात येत आहे आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते राजकोट येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. उद्या तर राजकोट किल्ल्यावर जायला अलाव तर नाहीच आहे, पण नक्कीच मी पुढच्या ब्लॉगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 35 फूट उंच असलेला हा जो पुतळा जो राजकोट किल्ल्यावर आहे तो नक्की पाहायला जाईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. आपल्या सर्वांना भारतीय नौदलाच्या हार्दिक शुभेच्छा.